रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवून लक्ष्मी रस्त्यावरील पी आर ज्वेलर्स या दुकानात 4 ते 5 जणांच्या टोळक्याने धाडसी दरोडा टाकला. दुकान मालक आणि नोकरांना बांधून ठेवत 2.5 किलो सोने, 5 किलो चांदीच्या विटा आणि 1.5 लाख रुपयांची रोकड असा एकूण 18 ते 20 लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे वेश्यावस्तीच्या दिशेने पसार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. राजेश संपतराव पोरवाल, पद्मराज संपतराव पोरवाल यांचे 858 बुधवार पेठ येथे प्रवीण राठोड यांच्या फोटोग्राफीच्या दुकानाच्या आत पहिल्या मजल्यावर सोन्या चांदीचे होलसेल दुकान आहे. पोरवाल बंधू आणि त्यांचा नोकर राजू बेंद्रे दुकानात काम करत होते. त्याचवेळी सायंकाळी 8 सुमारास अचानक दुकानात 4 ते 5 चोरट्यांनी प्रवेश केला. ते हिंदीमध्ये बोलत होते. चोरट्यांनी तोंडाला फडकी बांधली होती. चोरट्यांनी हातातील शस्त्रांचा धाक दाखवून तिघांनाही दोरीने बांधले आणि त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या. त्याचप्रमाणे दुकानातील ड्रॉवरमधील 2.5 किलो सोने, 5 किलो चांदीच्या विटा, 1.5 लाखाची रोकड घेऊन संपूर्ण ऐवज बॅगेत भरून धूम टोकली. त्यावेळी हे चोरटे वेश्यावस्तीकडे पळाले असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्यान चोरट्यांनी बांधून ठेवलेल्या तिघांपैकी एकाने स्वतःची सुटका करून घेतली आणि तो जिन्याने पळत पळत खाली आला. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला, मात्र तेवढ्यात चोरटे मुद्देवाल घेऊन पसार झाले होते. त्याच्या आरडाओरडा करण्याने परिसरात नागरी वेषात असलेल्या पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. या दरम्यानच पोरवाल बंधूंची सुटका करण्यात आली. त्यावेळी ते दोघंही प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत होते. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला घडल्या प्रकाराची माहिती दिली. दरोड्याची माहिती मिळताच दंगाविरोधी पथक आणि श्वान पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसराची श्वानामार्फत तपासणी करण्यात आली. घटनेची बातमी परिसरात पसरताच आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि कर्मचारी वर्गाने गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 8 ते 8:10 मध्ये इथे 4 अनोळखी माणसं स्कार्फ बांधून त्या पहिल्या मजल्यावर पदम ज्वेलर्स जे आहे तेथे आले आणि त्यांना चाकूचा बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडनं 2.5 किलो सोन्याचे दागिने, 5 किलो चांदीच्या विटा आणि 1.25 लाख रुपयाची कॅश त्यांनी नेली. आणि जाताना त्यांना दोरीने बांधून त्याच्या वेगळे आतली जी रूम आहे तिथे त्यांना बांधून ते गेले. खरं पाहायला गेलं तर सोनेमार्गी चौक हा मध्यवर्ती भाग आणि यावेळेला इथं 7:30 पोलिसांची नाकेबंदी सुरू होते आणि इथं हा भाग असा आहे की इथं पोलिसांची वर्दळ असताना आज पुण्यामध्ये चोर लोक असं दुकान लुटू शकतात ही एकदम म्हणजे धक्कादायक बातमी आहे. मग खरं पाहायला गेलं तर हे दुकान जर लोनली भागात असतं तर एखादं मर्डरी झालं असतं, परंतु ते आज इथं झालं नाही. पण एक तर म्हणेन की चोरांचं म्हणजे आज पोलिसांच्या यांना म्हणजे यंत्रणा याच्यामध्ये कुठेतरी कमतरता होती आणि त्यामुळे चोर आता याच्यात पुढे फार म्हणजे हे काय म्हणतात त्याला आपलं फोफावले आहेत आणि म्हणून पुण्यातला क्राईम वाढला आहे. इनफॅक्ट आमच्याही व्यापाऱ्यांनी त्यांनी काळजी घेतली होती, इलेक्ट्रॉनिक लॉक लावलेलं आहे, परंतु शेजारी फोटोचं दुकानं त्यांना वाटलं कोणी फोटोचं इन्क्वायरी करायला आलं म्हणून त्यांनी तो लॉक इलेक्ट्रॉनिक लॉकने दरवाजा उघडला. ती त्यांची चूक झाली. एक तर अजून त्यांनी कॅमेराही बसवायला पाहिजे होता, परंतु तो कॅमेराही नाही आहे. स्कार्फ लावलेला आहे. त्यांनी प्रतिकार केला पण चाकू आणि म्हणजे सुरा आणि बंदूक दाखवल्यामुळे ते काही करू शकले नाही. हे जे दुकान होतं ते नक्की काय होतं? हे होलसेलचं दुकान आहे, हे रिटेल व्यापाऱ्यांचं दुकान नाही आहे, होलसेल दुकान आहे. आमची मागणी आहे की पुणे शहरातले जे काही आता क्राईम वाढलं त्याच्यात तुम्ही आम्हाला चोर शोधा आणि माल त्यांच्याकडनं रिकव्हर करा. चोर शोधतात पण माल रिकव्हर करत नाही. आतापर्यंत एवढे दरोडे पडलेत, एकाचाही तपास लागला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 100% जरी आणि या भागात संपूर्ण पोलीस पेट्रोलिंग असताना हे होत आहे हे म्हणजे आश्चर्याची गोष्ट. आणि 8:10 इथं पोलिसांची नाकेबंदी आहे. नाकेबंदी असताना या 10 फुटावर दरोडा पडतोय याच्यावरनं आपण म्हणजे पोलीस किती सतर्क आहे कळून येत आहेत.